जोपर्यंत बुटवाडीच्या राशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत आमचे जलसमाधी आंदोलन सुरूच राहणार असून जर पुरवठा विभागाचे व जिल्हा प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास संपूर्ण गावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन बसू असा इशारा आंदोलन दरम्यान देण्यात आला. मी राहणार बटवाडी इथलचा आहे. आमची मागणी एकच आहे की हा माणूस राशन व्यवस्थित वाटत नाही. 10-15 वर्ष झाली या माणसाकडे राशन आहे. कवाय राशन आणाय गेलं की त्याची दादागिरीची भाषा असते आणि तो कधीच कोणती दिवाळीची किट असो कोणती गौरी गणपती किट असतो कधीच व्यवस्थित वाटत नाही. याच्यासाठी आम्ही 2 वेळेस तहसीलला जाऊन अर्ज केलेला आहे आणि आता आम्ही दिवाळीच्या दिवसपासून आम्ही दिवाळीच्या दिवशी बी त्यांना इशारा दिला की बाबा 20 तारखेपासून आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहे. तर आमचं 3 दिवस झाले जलसमाधी आंदोलन चालू आहे. प्रशासन इथं करून पाहायला तयार नाही आणि आल्याच्या नंतर प्रशासनाची माणसं उडवाडवीची उत्तरं देऊन इथून निघून चाललेले आहेत. आमच्या सगळ्या गावकऱ्याची एकच मागणी आहे की हे दुकान या दुकानदाराचं कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि आमच्या गावाला सुरळीत हे माल भेटावा ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे कायमस्वरूपी या माणसाचं लायसन रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू. आणि राशन दुकानदार हा 3-3 महिने कंट्रोल आणून वाटप करत नाही आणून सुद्धा देत नाही त्याच्याकरता आम्ही आता इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आज जोपर्यंत आता त्याचं दुकानच रद्द झालं पाहिजे निलंबन नाही पाहिजे आम्हाला रद्द झालं पाहिजे. रद्द झालं तरच आम्ही इथून उठणार नाहीतर आम्ही इथून उठणार हटणार नाही ही प्रशासनाला माझी विनंती आहे. आणि ते बी 2 दिवसाचे आज झालं पाहिजेत जास्त वाट पाहू शकत नाही आम्ही आता.